वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीसोबत घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, आता ही चर्चा सुरूच आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी माझा अपमान केला, पण माझ्यापेक्षा देशहित महत्त्वाचं आहे, म्हणून आजही वंचित आमच्या सोबत यावं असं नाना पटोले म्हणाले आहेत. ते चाचपून बघायला गेलेले आहेत की तिथं खरंच अवस्था काय. त्याच्यामुळे परवा आमचं शरद पवार साहेबांकडे मीटिंग झाली, त्याच्यातही आम्ही त्यांना सांगितले की सांगलीमध्ये काही विदर्भ नाही आहे. विदर्भात आम्ही लाट तयार केली, तुमच्या जो उमेदवारी नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे. पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका, त्याचे परिणाम त्या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत. पण आज भिवंडीमध्येही शरद पवार साहेबांनी उमेदवार जाहीर केला, सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला, हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू. आम्ही हायकमांडला सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे, हायकमांड जो काही निर्णय आम्हाला देईल त्याप्रमाणे आम्ही पुढची वाटचाल करतो. आणि ही जी आघाडीचा धर्म जो वरिष्ठ नेतेही पाळत नसतील तर कार्यकर्त्यामध्ये रोष होणारं स्वाभाविक आहे. आखरी या पद्धतीचं होता काम आहे. महायुतीत तर आमच्यापेक्षा जास्त महाभारत आहे, त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही. पण दोन जागेचा जो विषय होता, मुंबईतल्या एक जागेचा इश्यू होता, पण त्याला सामोपचाराने सोडवण्यापेक्षा या पद्धतीनं वन वे करायचं हे कोणालाच मान्य. विदर्भातला त्यांना उदाहरण उद्धावून दिलं की विदर्भात आम्ही तुम्हाला कसंही सांभाळून घेतलं. कारण विदर्भ हा एक वेगळा गड आहे, काँग्रेसचा गड राहिलेला आहे. आणि विदर्भामध्ये आत्ता पहिल्या 5 टप्प्यामध्येही आम्ही जिंकूच, आणि ज्या अजून 5 जागा आहेत त्याच्यातही आम्ही महाविकास आघाडी म्हणून जिंकणार आहोत. पण पश्चिम महाराष्ट्र आणि कोंकण याच्यातला फरक आहे. नेते समजायला तयार नसतील तर हे बरोबर नाही. अखेरी बीजेपीला हरवण्यासाठी आम्ही सगळे एक आलेलो आहोत. या पद्धतीचं भूमिका घेणं आणि या पद्धतीनं उमेदवार जाहीर करणं, त्याचा स्वाभाविक आहे की कार्यकर्त्यांमध्ये रोष होणार आहे. आणि ते अजूनही वेळ गेलेला नाही आहे. त्यांनी अजूनही त्याच्यावर विचार करावा, ही भूमिका आहे. आम्ही हायकमांडकडे हा सगळा प्रस्ताव पाठवलेला आहे.